मुंबई उत्तर पश्चिम म्हणजेच वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघावर यावेळी चांगलीच गुगली पडली. झालं काय तर इथं सुरुवातीला उद्धव ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर यांना शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांच्या विरोधात 681 मतांनी विजयी घोषित केलं. त्यानंतर लगेच या निकालावर आक्षेप घेत शिंदे गटाच्या रवींद्र वायकर यांनी फेरतपासणीची मागणी केली आणि आश्चर्यच झालं, रवींद्र वायकर हे फेरतपासणीत अवघ्या 48 मतांनी विजयी झाले. या लोकसभेतील सर्वात कमी मार्जिन राखून रवींद्र वायकर हे फेरतपासणीत उजवे ठरले. अतिशय नाट्यमयरित्या या सगळ्या घडामोडी घडल्या. त्यात अमोल कीर्तिकर यांना उद्धव ठाकरे गटानं उमेदवारी दिली होती, तर त्यांचे वडील गजानन कीर्तिकर हे शिंदे गटातून त्यांच्या विरोधी उमेदवारांच्या प्रचारात होते. त्यामुळं हा मतदारसंघ अगदी नाट्यमयरित्या भारी चर्चेत राहिला. वायव्य मुंबईमध्ये जरी उमेदवार शिंदे गटाचा होता तरी निवडणूक जिंकण्यासाठी सर्व भिस्त भाजपवर असल्याचं चित्र होतं आणि झालंही तसंच, कारण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर या मतदारसंघातील नेते लोकप्रतिनिधी यांनी त्यांना साथ दिली, पण जमिनीवरील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर ठाकरेंसोबत राहिले. त्यामुळं वायकरांना निवडणूक जिंकण्यासाठी भाजपची यंत्रणा फायदेशीर ठरली. तसंच या भागातील मराठी मतं ही प्रामुख्याने शिवसेना मनसेकडे वळत असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळं मतांचं ध्रुवीकरण होणार हे निश्चित होतं. परिणामी राज ठाकरेंची महायुतीला साथ हा फॅक्टर इथं महत्त्वाचा ठरला आणि मनसेची मतं मिळवण्यात वायकर यशस्वी झाल्यामुळं शेवटच्या क्षणी त्यांना विजय मिळाला. आता विधानसभाही अशाच होणार, मात्र यावेळी मनसेची साथ असण्याची शक्यता नाही, कारण स्वबळावर लढणार असं राज ठाकरेंनी घोषित करून टाकलंय. अशा परिस्थितीत महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्षांना मनसे लढणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे यावेळच्या विधानसभा मनसे फॅक्टरशिवाय जिंकण्यात महायुतीला कितपत यश येणार हे अभ्यासणं गरजेचं आहे. म्हणूनच या विधानसभा 2024 पार्श्वभूमीवर कसं आहे मुंबई उत्तर पश्चिम विभागातील विधानसभांचं चित्र हेच आज आपण जाणून घेऊयात. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र. तर मंडळी, मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत उपनगरातील जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पश्चिम आणि अंधेरी पूर्व हे 6 विधानसभा मतदारसंघ येतात. आता या 6 विधानसभा मतदारसंघात 2019 कशी राजकीय स्थिती होती हे आपण थोडक्यात जाणून घेऊयात. तर जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघात 2019 विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे रवींद्र वायकर 90,654 मतं मिळून विजयी झाले. 90,654 मतं मिळून तिसऱ्यांदा विजयी झाले. तर त्यांच्या विरोधात असणारे काँग्रेसचे सुनील कुंबरे यांना 31,867 मतांवर समाधान मानत पराभव स्वीकारावा लागला. परिणामी 58,787 मतांची आघाडी घेत रवींद्र वायकर यांनी विजयाची हॅट्रिक साधलीच. त्यांच्या याच 3 विजयांचं फळ म्हणून त्यांना यंदाच्या लोकसभेत वायव्य मुंबईमधून उमेदवारी मिळाली आणि अवघ्या 48 मतांच्या आधारावर निसटता विजय त्यांनी शिंदे गटाकडून मिळवून दिला. आता वायकर यांच्या रूपात शिंदे गटाचा मुंबईतून एकमेव खासदार लोकसभेत गेला असला तरी वायकर आमदार झालेल्या जोगेश्वरीच्या विधानसभेच्या जागेबाबत शिंदे गटापुढं पेच उभा ठाकला आहे. ही जागा आपलीच असल्याचा शिंदे गटाचा दावा असला तरी उमेदवाराबाबत त्यांच्याकडे कोणतीही स्पष्टता नाही. वायकर यांच्या पत्नी मनीषा यांच्या नावाची चर्चा आहे, मात्र त्याखेरीज शिंदे गटातील अन्य कोणाचंही नाव या स्पर्धेत अद्याप पुढं आलेलं नाही. महत्वाचं म्हणजे या जागेवर भाजपकडून दावा सांगण्यात येण्याची शक्यता अधिक आहे. तर महाविकास आघाडीत ठाकरे गटाचे बाळनर आणि विश्वनाथ सावंत हे या जागेसाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. तर काँग्रेसचेही काही नेते जोगेश्वरीतून निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत. असं असलं तरी येत्या विधानसभा निवडणुकीनंतर जोगेश्वरीला नवीन आमदार मिळणार हे मात्र नक्की. यानंतर दिंडोशी विधानसभा मतदारसंघात 2019 शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी वर्चस्व कायम ठेवत 44,511 मतांच्या लीडनं त्यांनी विजयाची हॅट्रिक साधली. परिणामी सुनील प्रभू 82,203 मतं मिळून विजयी झाले. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्या चव्हाण यांना 37,692 एवढीच मतं मिळवता आली. फुटीनंतर सुनील प्रभू यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली नाही. आमदार अपात्रतेच्या व्हीप वरून ते मध्यंतरी चांगलेच चर्चेत होते. उद्धव ठाकरे दिंडोशीची जागा राखण्यासाठी सुनील प्रभू यांनाच उमेदवारी देणार हे निश्चित, मात्र सुनील प्रभू यांना थेट आव्हान देण्यासाठी महायुती कोणाची निवड करणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. यानंतर गोरेगाव विधानसभा मतदारसंघात 2019 विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विद्या ठाकूर 81,233 मतं मिळून सलग दुसऱ्यांदा विजयी झाल्या. मुंबईतील उत्तर भारतीय वोट बँकेवर चांगली पकड असणाऱ्या विद्या ठाकूर यांनी 48,907 मतांची विजयी आघाडी घेत काँग्रेसचे युवराज मोहिते यांना धोबीपछाड केलं. परिणामी काँग्रेसचे युवराज मोहिते यांना केवळ 32,326 मतांवर समाधान मानावं लागलं. यावर्षी विद्या ठाकूर यांना तिसरा विजय साकारण्याची संधी भाजप देणार का? महाविकास आघाडी त्यांच्या विरोधात कोणाला उमेदवारी देणार हे येत्या काळात स्पष्ट होईलच. यानंतर वर्सोवा विधानसभा मतदारसंघात 2019 झालेल्या लढतीत भाजपच्या डॉक्टर भारती लवेकर या 41,057 मतं मिळून विजयी झाल्या. त्यांनी काँग्रेसचे मातब्बर नेते बलदेव खोसा यांना नमवत 5,186 मतांची विजयाची आघाडी घेतली आणि सलग दुसऱ्यांदा विजयाचा गुलाल उधळला. परिणामी काँग्रेसचे बलदेव खोसा यांना 35,871
एवढ्या मतांवर निसरती हार पत्करावी लागली. 2014 साली भारती लवेकर यांनी त्यांची आमदारकी काढून घेतली तेव्हापासून काँग्रेसचे बलदेव खोसा यांना आव्हान देत आहेत. विजय मिळाला नसला तरी भारती लवेकर यांची लीड कमी करण्यात त्यांना यश आलं आहे, त्यामुळे याही वर्षी दोघांना तिकीट मिळाले तर ही लढत अधिक तुल्यबळ होईल यात काही शंका नाही. यानंतर अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात 2019 साली भाजपचे अमित साटम 65,615 मतं मिळून विजयी झाले तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे अशोक जाधव यांना 46,653 एवढी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली. अमित साटम यांनी तब्बल 18,962 मतांची आघाडी घेत काँग्रेसचे अशोक जाधव यांच्या विरोधात सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला, त्यामुळे आगामी विधानसभेत अमित साटम हे आपला तिसरा विजय मिळवण्यासाठी सज्ज झाले आहेत. परिणामी काँग्रेसचा मतदारसंघ असल्यामुळं इथून पुन्हा अशोक जाधव यांनाच उमेदवारी मिळणार की त्या बदल्यात दुसरा उमेदवार रिंगणात उतरणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. त्यात शिवसेना उभाठा गटानं देखील या जागेवर दावा ठोकला आहे, त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये अद्यापही पेच कायमच आहे. यानंतर अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये 2019 विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे रमेश लटके 62,773 मतं मिळून विजय झाले, मात्र त्यांचं परदेशात दुर्दैवी निधन झालं. तो काळ होता सत्तांतराचा, म्हणूनच राज्यात सत्तांतरण झाल्यानंतर पार पडलेल्या पहिल्या वहिल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत ठाकरेंची मशाल धगधगली आणि ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी 53,471 मतांनी दणदणीत विजय मिळवला. 2022 साली झालेल्या या निवडणुकीत ऋतुजा लटके यांच्या विरोधात कुठल्याही राष्ट्रीय पक्षांनी उमेदवार दिला नव्हता, त्यामुळे त्यांचा विजय सहज झाला. परिणामी या पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांना 66,247 मतं मिळाली, तसंच त्यांच्यानंतर सर्वाधिक 12,776 मतं नोटाला मिळाली आणि त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर असलेले अपक्ष उमेदवार बाळा नाडार यांना केवळ 1,506 एवढीच मतं मिळाली. म्हणून या विधानसभेला ऋतुजा लटके यांची खरी परीक्षा मानली जात आहे. येत्या काळात महायुती या मतदारसंघात कुणाला तिकीट देणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. एकंदरीतच जोगेश्वरी पूर्व मतदारसंघात शिवसेनेचे रवींद्र वायकर, दिंडोशीमध्ये सेनेचे सुनील प्रभू आणि अंधेरी पूर्वमध्ये रमेश लटके विजयी झाले होते. मात्र रमेश लटके यांचं परदेशात निधन झाल्यानंतर त्या जागी झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके विजयी झाल्या. बाकीच्या 3 विधानसभा म्हणजेच गोरेगाव, वर्सोवा आणि अंधेरी पश्चिम या मतदारसंघात भाजपचे उमेदवार विजयी झाले. गोरेगावमध्ये 2014 भाजपच्या विद्या ठाकूर आणि वर्सोव्यातून भाजपच्या भारती लवेकर तर 2014 विजयी होत आहेत, तर अंधेरी पश्चिममध्ये भाजपचे अमित साटम विजयी झाले आहेत. त्यामुळं या मतदारसंघात कागदावर असणारी महायुतीची ताकद आता लोकसभेत प्रत्यक्षात दिसून आली. या मतदारसंघात ती प्रकाशानं जाणवली देखील. मात्र उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारात आणि शिंदेंच्या उमेदवारात फक्त 48 मतांचा फरक होता हे विसरता येणं शक्य नाही, त्यामुळं महायुतीला गाफील राहून चालणार नाही. संमिश्र वस्तीच्या या मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार जास्त दिसून येतात, म्हणून काँग्रेसची ताकद इथं अधोरेखित होतेच. परिणामी महाविकास आघाडी इथं तुल्यबळ स्पर्धक देणार हे निश्चित आहे. अशा परिस्थितीत यावेळच्या विधानसभा या मतदारसंघात कुठले ट्विस्ट घेऊन येणार याची उत्सुकता कायमच आहे. आपण याचे अपडेट घेणारच आहोत, म्हणजेच काय तर विधानसभेच्या दृष्टीनं घडणारी प्रत्येक घडामोड आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत. पण त्याआधी मुंबई उत्तर पश्चिम विधानसभांबद्दल तुमची प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आणि सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.